नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. कोरोनाच्या काळात समाजातल्या वेगवेगळ्या घटकांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. देहविक्री करणाऱ्या महिलांना तर कुणीही वाली नव्हता. लॉकडाऊनच्या काळात उपासमार, औषधांची चणचण अशा अनेक समस्यांना तोंड देत पुण्यातल्या जवळपास 3,500 देहविक्री करणाऱ्या महिलांनी अत्यंत हलाखीत दिवस काढले. देहविक्री करणाऱ्या महिलांच्या संदर्भात काम करणाऱ्या अनेक संस्था सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या आणि या महिलांना जगण्यासाठी सरकारनं तातडीची मदत करावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर निर्णय देत सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना तातडीनं कुठल्याही पुराव्याशिवाय कोरडे धान्य आणि रोख मदत देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री निधीतून देहविक्री करणाऱ्या एका महिलेला महिना 5,000 रुपये तर शिक्षण घेत असलेल्या मुलासह देहविक्री करणाऱ्या महिलेला 7,500 रुपये प्रति महिना अशी मदत देण्याचा निर्णय जाहीर केला. लॉकडाऊनच्या काळात अत्यंत बिकट अवस्थेत गेलेल्या या महिलांना लॉकडाऊन उठल्यानंतर काहीसा आर्थिक आधार मिळेल असं वाटलं होतं. मात्र नाईट कर्फ्यूच्या अंमलबजावणीनं या महिलांच्या उत्पन्नात तब्बल 80% घट झाली. दिवसभरात येणाऱ्या ग्राहकांकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशांमध्ये उदरनिर्वाह चालवायचा प्रयत्न या महिलांकडून केला जातोय. दरम्यानच्या काळात जवळपास 1,500 महिलांना राज्यात सरकारकडून प्रति महिना 5,000 रुपये अशी 3 महिन्यांसाठीची 15,000 रुपयांची मदत थेट खात्यावर मिळाली आहे. देहविक्री करण्याची नोंद असलेल्या जवळपास 7,000 महिलांची नोंद पुण्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण करून 1,500 महिलांना जवळपास 2.25 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे. मात्र उर्वरित 5,500 महिलांच्या बँक अकाउंट आणि तत्सम माहितीअभावी अजूनही त्यांच्यापर्यंत मदत पोहोचू शकली नाही आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर.